तर मुंबई भाजपच्या कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक जी आहे ती होणार आहे दादर इथल्या वसंत स्मृती इथं दुपारी 2 वाजता ही बैठक जी ती होणार आहे आणि या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीनं मुंबईतील 6 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर आता या क्षणाला आपल्या बरोबर आहे. तुषार काय माहिती? विशाल आपण जर पाहिलं असेल तर मुंबई भाजपा कोर कमिटीची बैठक मुंबईतील दादर या कार्यालयामध्ये होत आहे. काल आपण पाहिलं असेल तर जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस संबोधित करत होते आणि त्यानंतर होणारी आजची बैठक या बैठकीमध्ये प्रामुख्याने 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. कारण की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून ज्या प्रकारे लोकसभेसाठी वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे 4-1-1 म्हणजे शिवसेना 4 जागा लढवणार आहे, काँग्रेस 1 जागा लढवणार आहे, तर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी 1 जागा लढवणार आहे. तर या ठिकाणी महायुतीचं नेमकं काय फॉर्म्युला असणार आहे या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशाल धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. तर स्थानिक